आपण इतिहास इयत्ता 9वी मध्ये इतिहासाच्या प्रकरणामध्ये सगळ्यात पहिले इतिहासाची साधना शिकलो, त्यानंतर 1960 नंतरच्या घडामोडी शिकलो, बरोबर? त्याच्यानंतर आपण भारतापुढे आव्हाने आणि त्या आव्हानांचा अभ्यास केला, त्या आव्हानांना पेलवण्यासाठी त्याच्यानंतर आर्थिक विकास, आपल्या भारताचा आर्थिक विकास कसा होता त्याचा अभ्यास केला, त्याच्यानंतर शैक्षणिक वाटचालीचा अभ्यास केला, शैक्षणिक वाटचालीमध्ये प्राथमिक माध्यमिक आयोग कोटारी आयोग यांचा अभ्यास केला. आता आपल्याला शिकायचं आहे महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण, या पाठाचा अभ्यास आपल्याला करणार आहोत किंवा आपण शिकणार आहोत. आता महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला, स्वातंत्र्य काळातही स्त्रियांचे योगदान सर्व क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण होते, यांचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत. स्त्रियांचे आणि अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण कायद्याचा अभ्यास करणार आहोत आपण. पण तत्पूर्वी दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण कसं होतं याचा अभ्यास आपण केला आहे की एक जनगणना तर 10 वर्षांनी जनगणना केली जाते, त्या 10 वर्षांनी जनगणनेमध्ये स्त्रियांचं प्रमाण किती घटलंय याचा देखील आपण अभ्यास आपण करणार आहोत या पाठामध्ये. समोर आपल्याला 1951 मध्ये हे झालं होतं, त्याच्यात 1000 पुरुषांमागे 946 स्त्रिया होत्या. किती? 946 स्त्रिया होत्या, बरोबर? म्हणजे जवळजवळ 54 स्त्रिया 1000 पुरुषांमागे कमी होत्या. त्याच्यानंतर ते 1961 मध्ये जनगणनेनुसार 941 स्त्रिया होत्या. परत तो प्रमाण घटलंय स्त्रियांचं. त्याच्यानंतर परत जनगणना केली 1971 मध्ये, दर हजारी पुरुषांमागे 930 स्त्रिया होत्या. म्हणजे जवळजवळ इथं सुद्धा 70 स्त्रियांचे प्रमाण कमी होते. आणि त्याच्यानंतर 1981 मध्ये 4% स्त्रियांचं प्रमाण भारतामध्ये 1000 पुरुषांमागे 934 स्त्रिया होत्या. म्हणजे इतर सुद्धा स्त्रियांचं प्रमाण कमी आहे. त्याच्यानंतर परत 10 वर्षांनी जनगणना केली 1991 मध्ये, तिथं 1000 पुरुषांमागे 927 स्त्रिया होत्या. परत तो आलेला असा घटत घटत आलेला आहे आणि 2001 मध्ये 933 स्त्रिया आहे. परत थोडा आणि चाललेला आहे असं हे स्त्रियांचं प्रमाण होतं. एक दर वर्षी किंवा जनगणनेनुसार स्त्रियांचं प्रमाण कमी कमी होत चाललेलं आहे. मग यांना सक्षमीकरण करण्यासाठी, यांना कायदे करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतलेला आहे. मग स्त्रियांच्या परिस्थितीचा किंवा त्यांचा अभ्यास करून 21व्या शतकात आलो तरी पुरुषी मानसिकता आपली सुटका झाली नाही. महात्मा गांधींच्या तत्वानुसार विश्वास ठेवून उपयोग केला, भूदान चळवळीत विनोबांनी स्त्री शक्तीचा उपयोग केला आणि स्त्री कार्यकर्ता भारतभर भूदानाचा विचार घेऊन आल्या. निदानशाही सरंजाई व्यवस्थेला आव्हान देणारा तेलंगणातील शेतकऱ्यांना मुक्ती लढ्यात स्त्रियांचा सहभाग लक्षणीय होता आणि या वेगवेगळ्या मुक्त झाल्याने स्त्रियांची संकटातून मुक्ता झाली. मग स्त्रियांनी काय केले, याची मुक्ता झाली. गांधीजींनी 21व्या शतकामध्ये स्त्रियांचा शेतकऱ्याच्या जवळीसाठी स्त्रियांनी पुढाकार घेतला. त्याच्यानंतर मग स्त्रियांनी स्त्री शक्तीचा आविष्कार केला, म्हणजे एक संघटना तयार केली आणि त्या संघटनेनुसार एक स्त्री शक्तीचा आविष्कार, एक नारा तयार केला. आणि 1972 मध्ये मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे आंदोलन तयार केले. त्या आंदोलनाला काय नाव दिलं, लाटणे आंदोलन दिलं. म्हणजे लाटणे आंदोलन म्हणजे काय, ज्याप्रमाणे आपल्याला पाणी आलं नाही तर आपण हांडा आंदोलन करतो, हांडा घेऊन मोर्चा काढतो का नाही नगरपालिकेवर, त्याचप्रमाणे स्त्रियांना तेल, तूप, गहू, तांदूळ हे सगळ्या वस्तू महाग करून दिल्या होत्या, त्या स्वस्त मिळण्यासाठी स्त्रियांनी आंदोलन केलं. तर मुंबईला कोणाच्या नेतृत्वाखाली, मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली. कधी केलं, 1972 मध्ये, बरोबर? याप्रमाणे मग मोर्चा काढले, या तर आंदोलनाला यश मिळालं आणि महिलांच्या सामूहिक शक्तीचा आविष्कार जनतेला मिळाला. हे आंदोलन काढल्यानंतर त्यांना सरकारने सवलत दिली की ठीक आहे बाबा, तुमच्या सगळ्या वस्तू आम्ही स्वस्त करू. आणि मग त्यांनी आंदोलन मागे घेतले. मग स्त्रियांना एक वर्चस्व आलं, एक त्यांचं आंदोलन सक्षम झालं, त्याच्यामध्ये उलट सक्षमीकरण झालं. नंतर त्यांनी चिपको आंदोलन सुरुवात केली. आता चिपको आंदोलन म्हणजे काय, किंवा चिपको आंदोलनामध्ये काय सहभाग केला होता, कि ते स्त्री शक्तीचा विधायक आविष्कार 1973 चिपको आंदोलनात दिसून आला. हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या जंगलातील झाडे व्यापारी ओडिशाने मोठ्या प्रमाणात
या होता चंडी प्रसाद बट वो सुंदरला बहुगुणा यांनी आंदोलन स्त्रियांच्या हातात हात घालून वृक्षावरती पेरण्याचे अवलंबले. वृक्षतोड होऊ नये, जंगलातून झाडांना मिट्टी मारून त्यांचा बचाव करणे असे आंदोलनाचे स्वरूप होते म्हणून याला चिपको आंदोलन म्हणतात. आता याच्यामध्ये काय झालं होतं की हिमालयाच्या पायथ्याशी वृक्षतोड मध्ये झाड भरपूर होती बरोबर. मग ते झाड सरकारने तोडायला सुरुवात केली होती पण ते झाड तोडू नये. वृक्षाचे झाड तोडावं तुम्ही बघितलं करोना सरकारमध्ये ऑक्सिजनची काय किंमत आहे किंवा वृक्ष नसले ऑक्सिजन कशा मिळवतील तुम्ही विज्ञानाच्या विषयामध्ये शिकलेच आहात. आता त्याच्यामध्ये हे झाड लावा झाड जगवा तुम्हाला शाळेत पण शिकवतो किंवा आपण वृक्षदिंडी पण काढतो. मग हे झाड तोडण्यासाठी त्यांनी सरकारने तयारी केली पण चंडी प्रसाद भट व सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू केले आणि स्त्रियांनी एका हातात हात धरून त्या वृक्षांना चमू बाजूने घेरून घेतलं की तुम्ही या झाडाला तोडू नये किंवा त्या झाडांना मिठी मारली म्हणजे चिपको आंदोलन म्हणून यांना चिपको आंदोलन असे म्हणतात बरोबर. या तीन पॉइंट आहेत. त्याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मद्यपान विरोधी आंदोलन आंतरराष्ट्रीय महिला वर्ष याचा अभ्यास आपण करणार आहोत. तर तुम्ही तुम्हाला मागे पाच प्रकरणं शिकवलेली आहेत त्यांचे होमवर्क